तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, आजचा आपला लिरिकल व्हिडिओ हा किती कडक असा झालेला आहे। तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्याकरिता सिंपली अलाइट मोशन ॲपची गरज लागेल। हे ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि आपल्या व्हिडिओमध्ये यूज केलेल्या ऑल मटेरियलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असणार तर प्लीज आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपण आपल्याच्या अलाइट मोशनच्या प्रीसेटला एक पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कुठेतरी दिसू शकतो। तर तुम्हाला आपला व्हिडिओ जराही स्किप न करता हा पूर्णपणे बघायचा आहे। तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला सर्वप्रथम आपला अलाइट मोशन ॲप हे ओपन करायचं आहे, नंतर तुम्हाला प्रोजेक्टवर जायचं आहे आणि दोन मी तुम्हाला प्रीसेट दिलेले आहे ते सिंपल तुम्हाला त्यामधला एक ओपन करायचा आहे। नंतर तुम्हाला यामध्ये आल्यानंतर हे जो मी इथे रेड रेड दिसत आहे तुम्हाला मार्किंग, इथे मी आधी सॉन्गला बीटनुसार बुकमार्क केलेला आहे। प्लसवर टॅप करायचं, इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे आणि तुम्हाला ज्या इमेजेसवर व्हिडिओ बनवायचा असेल तो इमेज तुम्हाला सिंपली इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथे गेल्या मूव अँड ट्रान्सफरवर जायचं आहे। स्केलवर जाऊन इथे थोडं फुल करायचं आहे आणि याला टॅप करून सगळ्यात शेवटला यायचं आहे आणि इथे फुल करून द्यायचं आहे। नंतर तुम्हाला बॅक जायचं आहे, आपला जो सेकंड टेक्स्ट प्रीसेट दिलेला आहे त्यामध्ये जायचं आहे आणि जो आपला जो बॉक्स दिसत आहे त्यावर टॅप करायचा आहे। इफेक्टवर जायचं आहे, थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे। नंतर बॅक गेल्यानंतर आपला जो इमेजेस आहे त्यावर टॅप करायचं आहे, इफेक्टवर जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून इथे पेस्ट करून द्यायचं आहे। नंतर तुम्हाला प्लसवर टॅप करायचं आहे, टेक्स्टवर जायचं आहे। इथं तुम्हाला टेक्स्ट लिहावं लागणार, तर मी हे किपनोटमध्ये आधीच लिहून ठेवलेलं आहे। इथे येऊन तुम्हाला टेक्स्टचा कॉपी करायचा आहे आणि इथे येऊन तुम्हाला हा पेस्ट करायचा आहे। नंतर तुम्हाला थ्री डॉटवर टॅप करायचं आहे आणि इम्पोर्ट फॉन्टवर जायचं आहे। तुम्हाला जो आपला बेसिक फॉन्ट आहे तो मी आधीच तुम्हाला दिलेला आहे, तर तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे आणि तो फॉन्ट सिंपली इथे सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला इथे साईज तुम्ही तुमच्या याने ठेवू शकता। तर मी इथे साईज हे 56 ठेवलेली आहे आणि इथे तुम्हाला हे बरोबर बघायचं आहे आणि कलरवर जायचं आहे आणि इथे व्हाईट करायचं आहे आणि ओके करायचं आहे। नंतर तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरवर जायचं आहे आणि इथे बरोबर तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला हे जो ॲरो दिसत असेल यावर टॅप करायचा आहे आणि इथून तुम्हाला हा कट करून घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला हा जो आपला टेक्स आहे यावर टॅप करून याला कॉपी लेअर करायचा आहे आणि इथे पण तुम्हाला पेस्ट करायचा आहे आणि या ॲरोवर टॅप करून याला तुम्हाला फुल करून द्यायचा आहे। नंतर तुम्हाला जो आपला सेकंड टेक्स आहे तो अशाप्रमाणे लिहायचा आहे, तर मी इथून हा सेकंड टेक्स हा कॉपी करून घेतो आणि इथे येऊन हा टेक्स्ट कट करून इथे तुम्हाला पेस्ट करायचं आहे आणि हे जो इथे ऑप्शन दिसत असेल हे इथं बरोबर मदत करायचं आणि ओके करायचं आहे आणि नंतर यावर टॅप करायचं आणि इथे पेस्ट करायचं आहे आणि यावर टॅप करायचं आहे, याला अशाप्रमाणे फुल करून घ्यायचं आहे आणि जो आपला थर्ड टेक्स्ट आहे तो पण तुम्हाला अशाप्रमाणे ॲड करून घ्यायचा आहे। तर मी अशाप्रमाणे पूर्ण टेक्स हे ॲड करून घेतो। तर आपले ऑल टेक्स्ट लेअर हे व्यवस्थितपणे ॲड झालेले आहे। नंतर तुम्हाला समोर यायचं आणि बॅक जायचं आहे आणि जो आपला टेक्स्ट प्रीसेट आहे तो ओपन करायचा आणि जो प्रीसेट 12 दिसत त्यावर तुम्हाला टॅप करायचा आहे आणि इफेक्टवर जायचं आहे, थ्री डॉटवर क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि बॅक जायचं आहे आणि जो आपला प्रोजेक्ट आहे त्यामध्ये जायचं आणि जे आपले लेरिक आहे त्यावर जाऊन तुम्हाला इथे हा जो इफेक्ट आहे अशाप्रमाणे तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे। तर आपल्या टेक्स्टमध्ये पण इफेक्ट हा लागलेला आहे। नंतर तुम्हाला समोर यायचं आहे आणि प्लसवर टॅप करायचा, इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे। तुम्हाला एक मी लेअर दिलेली आहे PNG लेअर, ते तुम्हाला सिंपली या ठिकाणी ॲड करायची आहे आणि मूव अँड ट्रान्सफरवर जायचं, रोटेशन याचं तुम्हाला अशाप्रमाणे करून घ्यायचं आहे, 180 करायचं आहे आणि यावर टॅप करून सिंपल तुम्हाला वरतं जायचं आणि स्केलने बरोबर असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे।
नंतर तुम्हाला यावर टॅप करायचं आहे आणि सगळ्यात शेवटला जाऊन इथे फुल करायचं आहे। नंतर तुम्हाला हे जो लेयर आहे हे तुम्हाला सगळ्यात शेवटला टेक्स्टच्या खाली घ्यायची आहे अशा प्रकारे, तर तुम्ही बघू शकता। नंतर तुम्हाला मी एक इफेक्ट दिलेला आहे, तो पण इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे। तर हा इफेक्ट इथे ॲड करावर तुम्हाला ब्लेडिंग अँड ऑपेसिटीवर जाऊन लाइटरवर जायचं आणि स्क्रीन करायचा आहे, आणि जो जास्तीचा पार्ट आहे तो तुम्हाला इथून कट करून घ्यायचा आहे। तर मी आधीच कट केलेला आहे। नंतर तुम्हाला एकदा आणखी प्लसवर जायचं आहे, इमेज अँड व्हिडिओवर जायचं आहे। तर हे बॉर्डर तुम्हाला इथे अशी ॲड करायची, मूव अँड ट्रान्सफरवर जायचं आहे, स्केलवर जाऊन यावर टॅप करायचं आणि याला बरोबर तुम्हाला अशाप्रमाणे हे ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। तर मी हे बराबर ॲडजस्ट करून घेतो। नंतर तुम्हाला यावरच टॅप करायचं आणि सगळ्यात शेवटला जाऊन इथे तुम्हाला फुल करून द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे हा एकदम ओके झालेला आहे। नंतर तुम्हाला सेटिंगच्या आयकॉनवर टॅप करायचं, 60 करायचं आहे आणि एक्सपोर्ट करायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण असेच नवनवीन लिरिकल व्हिडिओ आणत राहतो। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र।